आणि शेनुली शो कॅन्सल झाला. याचं रिझन आपल्याला असं मिळालं आचारसंहिता. पण खरंच हे आचारसंहितामुळे झालं की पोलिसांना साऊंड लावूनच द्यायचं नव्हते. शेनुली शो तर कॅन्सल झाला पण इथून पुढे अजून भरपूर आपले नमस्कार दोस्तांनो, मी साऊंडलाईनचा पहिला युट्यूबर साऊंड टेकर्स प्रतीक आणि मी आज घेऊन आलोय तुमच्यासाठी ना कोणत्या शोचा ब्लॉग, ना कोणत्या साऊंडच्या ओपनिंगच्या शोचा व्हिडिओ आणि ना बाकी कसलाही साऊंड शो रिलेटेड व्हिडिओ. मी आज एक असा व्हिडिओ घेऊन आलोय ज्याची खरंच आपल्या साऊंडलाईनला आणि साऊंड व्यवसायाला गरज आहे आणि ज्या विषयाबद्दल कुणी ना कोणी समोर येऊन बोलून त्या विषयाला एका विषयावर प्रकाश टाकायला पाहिजे आणि त्या दिशेने आपण काम करून आपली साऊंडलाईन ही वाचवली पाहिजे. आणि मी साऊंडलाईनचा पहिला युट्यूबर या नात्यानं आज ही जबाबदारी घेत आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन आलोय आणि ह्या विषयाबद्दल मी बोलणार आहे. मला माहिती आहे माझं चॅनल स्टेबल चालू आहे, मला खूप सपोर्ट काही मिळत आहे. आता मला या व्हिडिओ करायची काहीच गरज नाही, जेणेकरून जसं मी तुम्हाला सांगितलं तसा हा एक असा विषय असणार आहे ज्यामध्ये 50% लोक मला सपोर्ट करतील आणि 50% लोक मला विरोधही करतील, माझ्या विरोधात जातील. पण तरी मी माझ्या चॅनलची रिस्क घेऊन हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय आणि या विषयावर मी बोलणार आहे. जसं तुम्हाला भावानं मी म्हणलं हा एक गंभीर विषय आहे आणि या विषयासाठी गंभीरपणेच आपण बोललं पाहिजे. सो मी हा व्हिडिओ एक गंभीर पद्धतीनेच बनवत आहे. जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये ह्युमर आणि आपण मजा मस्करी करत असतो तसं या व्हिडिओमध्ये काही नसणार आहे. हा एक टिपिकल एका टॉपिकसाठी व्हिडिओ असणार आहे ज्यासाठी मी तुम्ही बघितला असाल. आपला इंट्रो पण एकदम साधा घेतला, आपल्या कायमसारखा इंट्रो सारखा नव्हता. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाठी चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ज्याची साऊंडलाईनला खूप जास्त गरज आहे. जसं भावानो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरून कळलं असेल की हा व्हिडिओ आहे हा शेनुली शो 2024 जो की शो साऊंड शो कॅन्सल झाला होता त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा व्हिडिओ असणार आहे. पण भावानो हा फक्त एक मुद्दा आहे ज्याला धरून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि जसा शेनुली शो 2024 कॅन्सल झाला तसंच याआधी खूप सारे साऊंड शो असे कॅन्सल झाले होते आणि इथून पुढे तर मला वाटतंय जेवढे याच्या पाठीमागे कॅन्सल झाले त्याच्यापेक्षा जास्त इथून येणारे साऊंडचे शो कॅन्सल होणार आहेत. आणि हे का हेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि सोबत जसं तुम्ही टायटल थंबनेल मध्ये बघितलं पोलीस आणि साऊंडवाल्यांचं काय नेमका पोलीस साऊंडला एवढा का विरोध करतात हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सोबत साऊंडवाल्यांकडूनही काही चुका होतात ज्यामुळे आपल्याला परमिशन मिळायला आपले शो कॅन्सल व्हायला पोलीस आपल्याला जास्त फोर्स करत असतात त्याही चुका आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो चला चालू करूया आपण आजचा व्हिडिओला. जसं भावानं तुम्हाला माहितच आहे मार्च 2024 हा महिना चालू आहे आणि आता तुम्हाला माहित आहे तुम्हाला मला माहित आहे की एक निवडणूक आले इलेक्शन आले ज्याबद्दल आपण जास्त नाही बोलायचं. पण त्या इलेक्शनसाठी मार्च ते मे या दरम्यान एक आचारसंहिता लागू झाली आहे आपल्या पोलीस प्रशासन सरकारकडून आणि त्याच्याने आपण एखाद्या ठिकाणी जमा वगैरे गोळा करू शकत नाही किंवा राजकीय सभा त्या बाबतीत आपला काहीच विषय नाही. पण हे सगळं असताना आपल्या ह्याच कालावधीत सगळ्या गावच्या यात्रा शो येत असतात आणि यात्रा शो म्हटलं की साऊंड असतो, साऊंड हा व्यवसाय असे की आपण यात्राला हा साऊंड वाजवतो प्रत्येक गावात साऊंड शो होतच. पण 2024 ला असं सीन झालं आहे की आचारसंहिता आणि यात्रा सीझन एकत्रच आल्यामुळे पोलिसांनी साऊंड शोला परमिशन द्यायच्या बंद केले आहेत. जे की मोठे मोठे शो होते ते आता कॅन्सल होत आहेत. उदाहरणार्थ शेनुली शो 2024 जो की कॅन्सल झाला. पण हा शो कॅन्सल होत असताना एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आणि तुमच्या पण लक्षात आली असेल की हा शो कॅन्सल झाला बट त्यासाठी साऊंड शो कॅन्सल झाला पण त्या ठिकाणी बँजो वाजले, बँजोला परमिशन मिळाली, बँजोचा शो झाला. पण भावानो मला यातून असं नाही बोलायचं की माझा बँजोला विरोध आहे किंवा काय, मी बँजोवाल्यांना सपोर्ट करतोय काय विषय नाही, त्यांचा शो झाला चांगली गोष्ट आहे. पण साऊंडवाल्यांचं काय चुकलं आणि साऊंडवाल्यांना परमिशन का भेटत नाही याच्या आधी मला एक गोष्ट सांगा. जर आपण एखादा शो करणार असतो एक म्हणजे कोणताही वरात असू दे, गणपती मिरवणूक असू दे किंवा आणि काही जर आपल्याला रोड शो करायचा असला आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो परमिशन घ्यायला. मला सांगा तुम्ही साऊंडला परमिशन घ्यायला गेलं तुम्हाला जास्त त्रास होईल का तुम्ही बँजोची परमिशन घ्यायला जास्त त्रास होईल? उत्तर सोपं आहे, तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे बँजूची परमिशन आपल्याला इझिली मिळेल पण साऊंडची परमिशन आपल्याला इझिली भेटणार नाही. त्यासाठी पोलीस तुम्हाला खूप सारे नियम रूल्स वगैरे सांगतील की इतक्या टायमिंग पर्यंतच परमिशन, इतकाच आवाज मर्यादा ठेवायची, तुम्ही असंच करू शकता. आणि हे होतं का? आणि हा जेव्हा विषय येतो की पोलीस प्रॉब्लेममुळे एखादा शो कॅन्सल झाला त्यावेळी आपण सहजतेने म्हणून जातो की पोलिसांनी परमिशन दिली नाही साऊंडला त्यामुळे हा शो कॅन्सल झाला, हा काय असेल ते कॅन्सल झालं म्हणजे यात्रा सीझन म्हणा. आपण सहज म्हणून जातो की पोलिसांमुळे हा घडलं पण खरंच भावानं पोलिसांमुळे आपलं हे घडत आहे, आपले हे शो कॅन्सल होत आहेत का याचा एकदा विचार नक्की करावा तुम्ही. आणि ह्याच विषयाबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की 50% लोक मला या व्हिडिओसाठी सपोर्ट करतील आणि 50% विरोधात जातील कारण की मी आज एक स्वतः साऊंडलाईन मध्ये व्हिडिओ करण्याचं काम करत असलो तरी मी आज साऊंडलाईन बद्दल अशा गोष्टी बोलणार आहे ज्या खरंच आपल्या चुकल्या आहेत आणि ज्याच्यामुळेच आपल्याला पोलिसांकडून एवढा विरोध होतो. जसं पोलीस आणि बँजोवाल्यांचं रिलेशन आहे तसं पोलीस आणि साऊंडवाल्यांचं रिलेशन नाहीये, पोलीस आपल्याला परवानगी देत नाही. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण सहज बोलून जातो पोलिसांनी आपल्याला परमिशन दिली नाही पण भाऊ असं काही नाही, आपण अशा काही गोष्टी करून बसलो आहे ज्याच्यामुळे पोलीस आपल्याला परमिशन देत नाहीत. म्हणजेच मी साऊंड व्यवसायकांबद्दल बोलतोय की आपल्याकडूनच अशा काही तर चुका झाल्या आहेत, आपल्याकडूनच अशा काही गोष्टी घडल्या गेल्या आहेत आपल्या भूतकाळात ज्याच्यामुळे आपल्याला आता परमिशनला त्रास होतोय. आणि आचारसंहिता ही एक या गोष्टीचा उत्तम उदाहरण आहे की तुम्हाला
सर्व व्यवसायिकांना आचारसंहितामध्ये काम नाही पण त्या ठिकाणी बँजो वाल्यांना परमिशन मिळते आणि बँजोचे शो होतात. याच्यावरून तुम्हाला कळालंच असेल की आपली चुक किती मोठी असते. त्या चुकांबद्दलच मी आज बोलणार आहे आणि त्या चुका आपण कशा सुधारू शकतो आणि पोलिसांसोबत आपण कोऑपरेट करून आपला व्यवसाय कसा पुढे नेऊ शकतो. आणि जे आता तुम्ही बघताय हा शो कॅन्सल झाला तो शो कॅन्सल झाला अशा बातम्या इथून पुढे जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. जास्तीत जास्त साऊंड लोवरपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा. जसं मी तुम्हाला सांगितलं भावानो की साऊंड शोला ह्या सीझनला ह्या यात्रा सीझनला खूप कमी प्रमाणात परवानगी मिळते आणि साऊंड व्यवसाय ठप्प आहे सध्या. जर हा तुम्हाला शो इथून पुढे कंटिन्यू करायचा असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओला आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जे काय बोलणार आहे या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हली घेऊन यावर विचार करून यावर सुधारणा करायला लागणार. तेव्हाच आपण हा साऊंड व्यवसाय पुढे नेऊ शकतो. जसं आपण साऊंडसाठी 8 फुटी टॉपलाईनला बंद केलं सगळ्यांनी एकत्र येऊन 4 आणि 5 फुटी टॉपलाईन आपण वापरते त्या पद्धतीने ह्या विषयाबद्दल पण सगळ्यांना एकत्र येऊन काम केलं पाहिजे. तेव्हाच आपली साऊंडलाईन पुढे चालेल आणि आपल्याला योग्य त्या परमिशन भेटतील आपला शो करण्याचा. आणि पोलीस पण आपल्यासोबत जसं त्यांचं बँजोवाल्यांसोबत प्रेमाचे संबंध असतात तसेच साऊंडवाल्यांसोबत पण प्रेमाचे संबंध होतील. जर ह्या काही गोष्टी ज्या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे या जर आपण पाळल्या आणि पोलिसांना सहकार्य जर भावना मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आणि टायटल थंबनेल तुम्ही बघून आला असेल तर त्यामध्ये मी क्लिकबेटसाठी हा एक विषय घेतला आहे की पोलीस मुद्दामी गोष्ट करतात की साऊंडलाईनला परमिशन देत नाही साऊंडला परमिशन देत नाही. तर भाऊनो असं काहीही नाही. पोलिसांचा कधीच साऊंडला विरोध नव्हता. उलट पोलिसांनी आपल्याला त्यांच्या काही मर्यादा घालून साऊंड शो करण्याची परमिशन दिली होती. पण सगळ्यात मोठी चूक आपली इथे हे होते आपली म्हणजे मी आपली काम होते ज्यामध्ये मी पण एक साऊंड लव्हर आहे मी पण व्हिडिओ आपल्या शोला जातो व्हिडिओ बघ करतो साऊंड शो बघत असतो आणि सगळ्यात मोठी चूक येते ती साऊंड मालक साऊंड व्यावसायिक मंडळ आणि गावकऱ्यांची. म्हणजे भाऊनो तुम्ही बघू शकता आपली साऊंडलाईन बंद पडायचं सगळ्यात मेन कारण ते तुला तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे ते म्हणजे साऊंडचं कॉम्पिटिशन. जे आपण दोन्ही साऊंड एकत्र आणून जे समोरासमोर कॉम्पिटिशन करतो ही गोष्ट जेवढी आपल्या साऊंड लव्हरला आनंद देते तेवढीच ती नॉर्मल पब्लिकला त्रासही देत असते. आणि ही गोष्ट आपण तिथं शोला असताना आपल्या लक्षात येत नाही आपण त्या गोष्टीला जुजोरा देतो की होऊन दे कॉम्पिटिशन. पण ही जी गोष्ट आहे ही आपली साऊंडलाईन बंद पडण्याचं मेन कारण आहे. आणि मला माहित आहे जसं मी साऊंडलाईन कॉम्पिटिशन बद्दल बोललो तसं मला काही लोक बोलतील तर तू तर त्या गोष्टींचा व्हिडिओ करतो व्लॉग करतो मग तूच ही गोष्ट का नाही म्हणतो. तर म्हणून याआधी पण मी खूप वेळा कॉम्पिटिशनच्या विरोधात बोललो आहे. कॉम्पिटिशनचा ट्रेंड आपल्या साऊंडलाईन मध्ये असा काही चालू झाला जे ज्याने आपली साऊंडलाईन आता सध्या बंद व्हायच्या मार्गापर्यंत आले. जसं मी तुम्हाला कॉम्पिटिशन बद्दल बोललो तर भावना मी तुम्हाला सांगितलं पोलीस प्रशासन आपल्याला कधी साऊंड लावू नका असं म्हणत नाही. ते लाव म्हणतात पण त्यांची एक मर्यादा असते. जर त्यांनी तुम्हाला जे काही लिमिट दिले 60 डेसिबल 65 डेसिबल 70 डेसिबल त्या आवाजात आपण साऊंड लावतो का तर नाही. आपण सिंगल लाईनला पण त्या आवाजात साऊंड नाही लावत. कॉम्पिटिशन तर सोडा म्हणजे जिथं आपल्याला पोलिसांनी सांगितले की जिथं तुम्ही या गावाच्या मेन चौकात जिथं नागरिक राहतात जिथं रहदारी असते ट्राफिक असते त्या ठिकाणी तुम्हाला एवढ्या एवढ्या साऊंडची परमिशन आहे एवढ्या आवाजाची डेसिबलची परवानगी आहे त्या ठिकाणी आपण दोन्ही साऊंडचं कॉम्पिटिशन करतो आणि तिथं आपली फुल पॉवर लावून आपला साऊंड वाजवतो. म्हणजे तुम्ही बघू शकता इथंच आपण आपल्या म्हणजे आपल्याच पायावर आपण दगड मारून घेतोय की जी तुम्हाला परमिशन भेटली आहे त्याचं तुम्ही उल्लंघन करताय आणि डायरेक्ट तुम्ही त्या नागरिकांना त्रास देताय ज्यांना साऊंड लाईनला म्हणजे ज्यांना साऊंड किंवा डीजे सिस्टीम बघण्यात इंटरेस्ट नाही. सो ही एक पहिली गोष्ट झाली की आपण साऊंडचं कॉम्पिटिशन करतो. मी म्हटलं तसं कॉम्पिटिशन करण्यात काही हरकत नाही पण भावानो आपण अशा ठिकाणी कॉम्पिटिशन करतो जिथं अख्खी सोसायटी राहत असते ज्या नागरिकांना साऊंड मध्ये इंटरेस्ट नाही ते लोक पण तिथं असतात आणि त्यांना या गोष्टीचा त्रास होतो 100% होतो. कारण की तुम्ही आम्ही पण बघा सध्याचं साऊंडचं मटेरियल कसं असतं. 2015-16 या साली मी तेव्हापासून साऊंडवर आहे मी तेव्हापासून साऊंड शोला जातो. 32 शिरा येते 12-12 बेस 12-12 टॉपचं साऊंड सिस्टीम लागायचे पण कधीच तेवढ्या मोठ्या सिस्टीम समोर लोक कानात बोट घालून उभं राहायचे नाही. पण आज जरी 2 बेस आणि 2 टॉप जरी लागले तर अख्खे पुढे शेवट कानात बोट घालून उभा. मला तुम्ही सांगा तुम्ही एवढ्या हौसेने जे कॉम्पिटिशन करता त्यावेळी किती तुमच्या मंडळाची पोरं समोर नाचत असतात आणि किती पोरांचे कान उघडे असतात. प्रत्येकाच्या कानात कापूस असतोच. मग काय गरज आहे एवढ्या जास्त पैसे देऊन एवढा कान गच्च करण्याचा आवाज तुम्हाला पाहिजे असतो. जर आपण त्याच ह्याच्यात कमी पैशामध्ये साऊंडवाले पण बजेट कमी करतील त्यांना जर जास्त मटेरियल नाही लावायला लावलं नाही कॉम्पिटिशन म्हटलं तर ते पण बजेट कमी करतील तुमचं पण बजेटमध्ये साऊंड येतील आणि तुम्हाला कानात कापूस पण घालता येणार नाही. आणि जसं मी म्हटलं कॉम्पिटिशनचा विषय तर म्हणून कॉम्पिटिशन हा एक मेनच विषय आपली साऊंडलाईन बंद पडण्यासाठी. पण मी म्हणत नाही की कॉम्पिटिशन बंद करावं. आपण कॉम्पिटिशन अशा ठिकाणी करावं जिथं फक्त त्या रिलेटेड लोक येतील. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या गावची यात्रा आहे तर आपण काय करतो मेन चौकात जातो तिथं आपल्या साऊंडचं कॉम्पिटिशन लावतो. मग तिथं सगळं ऍटमॉस्फियर आपल्यामुळे बिघडतो सगळं वातावरण बिघडतं नॉर्मल लोकांना त्रास होतो ट्रॅफिक जाम होतो. पण माझ्या मते याच्यावर एक आपण सोल्युशन असं काढू शकतो की आपण प्रत्येक मंडळानं प्रत्येक गावातल्या यात्रा कमिटीनं किंवा जे मंडळ जे शो अरेंज करतात त्यांनी सगळ्यांनी मिळून एक जेव्हा आपण मिटिंग घेता त्यावेळी तुम्ही असं एक गावाच्या बाहेर एक ठिकाण म्हणजे डिसाईड करा ज्या ठिकाणी आपले सगळ्यांचे साऊंड एकतर शो चालू व्हायच्या दरम्यान जातील किंवा शो एंड झाल्यानंतर जातील आणि तिथं जाऊन आपलं काय असेल ते कॉम्पिटिशन करा तुमची काय असेल ती ताकद दाखवा. आणि त्या ठिकाणी फक्त ते साऊंड लव्हर्स येतील ज्यांना त्या कॉम्पिटिशन मध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना ते साऊंडचं कॉम्पिटिशन बघायचं आहे जेणेकरून तिथं जे लोक असतील त्यांना ते चालून जाईल नॉर्मल लोकांना इकडे गावात त्रास होणार नाही. आणि तुमचं ते सगळं झाल्यानंतर कॉम्पिटिशन झाल्यानंतर तुम्ही सिंगल लाईननं गावात मिळू नका तुमच्या आना जिथे तुम्ही नॉर्मल आवाजात साऊंड चालू करा आणि तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही त्याचा आनंद देऊ शकता. मी या गोष्टीला का बोलत आहे कारण मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन अशी गोष्टी बघितली. एका ठिकाणी एक ब्रँड प्लाझ्मावाले साऊंड सॉरी ब्रँड लागतात आणि एका ठिकाणी प्लाझ्मा किंवा म्हणजे एलएफ जे कर्ण कर्क साऊंड आपण म्हणतो तसे लागतात. मी दोन्ही ठिकाणी व्हिडिओ केलेत आणि मी अशी गोष्ट ऑब्झर्व केली
ज्या ठिकाणी आपले आताचे जे मार्केट मध्ये साऊंड चालले त्या ठिकाणी शोला ना लेडीज असतात ना ज्येष्ठ नागरिक असतात ना कोण बघायला तो शो येतो. आपल्यासारखे फक्त तरुण ज्यांना साऊंडाईंचा वेळ आहे तेच लोक फक्त साऊंडच्या समोर असतात, बाकी कोण सुद्धा येऊ शकत नाही त्या साऊंडच्या समोर कारण की त्यांचा आवाजच असा असतात. आणि दुसरी गोष्ट मी बघितली ब्रँड ठिकाणी तर भाऊ तिथं तुम्ही म्हातारे लोक सुद्धा तो शो एन्जॉय करताना बघू शकता कारण त्या साऊंडचा कानाला त्रास होत नाही आणि तसा जर साऊंड आवडला तर पोलिसही तुम्हाला काहीच बोलणार नाही. पण हा होता कॉम्पिटिशनचा विषय जो की आपली साऊंड लाईन बंद करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि ते आपण त्यामध्ये आपण काही चुका करतोय आणि इथून पुढे त्या चुका आपण कशा सुधारू शकतो आपण त्या कॉम्पिटिशनसाठी काय सोल्युशन करू शकतो हे मी बोललो. आता लोक म्हणतील हे कॉम्पिटिशन होतात का, तर कॉम्पिटिशन होण्यामागचे कारण जे एक तर सगळ्यात पहिला म्हणजे आपणच आपल्या धंद्यात जे लोक आहेत त्यांच्यात पाय खाली ओढण्याचे त्यांच्या सोबत चढावर करण्याचे जे एक कॉम्पिटिशन हा शब्द जो येतोय ना त्याच्यामुळेच हे होते की मी भारी की तू भारी आजच्या शोला तू वाजला नेक्स्ट शोला मी वाजणार हे जे काय म्हणतात मानसिकता आहे ना त्याच्यामुळे हा सगळा घोळ होत आहे. म्हणजे मी या व्हिडिओला करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आणि त्यासाठी मी सगळ्या साऊंड ओनर सोबत बोलणं केलं कॉल केलं सगळ्यांचं मत हेच आहे की कॉम्पिटिशन बंद झाले पाहिजे करणं कसे आवाज बंद झाले पाहिजे जे 400 वॅट एक आहे ते सगळं बंद झालं पाहिजे क्लीन अँड क्लिअर साऊंड वाजला पाहिजे मग अडकते तरी कुठं. सगळ्यांचं जर हेच मत असलं तर मग प्रत्येक शोला कॉम्पिटिशन का होतं तर का करणं कसे आवाजाचं साऊंड वाजतात तर याचं कारण हे तुम्हाला म्हणतात असं एकमेकांसोबत लागलेली चढावड आणि ही चढावड लागण्याचं कारण म्हणजे आपले जे मंडळ असतात जे गावात साऊंड लागतात ते यांना गोष्टींना जास्त दुजोरा देतात जास्त सपोर्ट करतात. सो ही गोष्ट जेवढी साऊंडवाल्यांनी मनाव घेतली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक गावाच्या मंडळांनी ही गोष्ट मनाव घेतली पाहिजे की तुम्ही ज्यावेळी साऊंड सिलेक्ट करता साऊंड बुक करत असता त्यावेळी आता काय कंडिशन आहे की बाबा ह्या मंडळानं हा एक साऊंड घेतला बुक केला तर याच्यासमोर हाच साऊंड पाहिजे कारण ह्यांचा वाद आहे आणि तुमचा तो एका दिवसाचा शो होतो पण त्याच्यानंतर महिनाभर तिकडे वादावादी चालू असते ते तुम्हाला माहिती नसतं पाठीमागं आणि आपले साऊंडवाले व्यावसायिक पण त्याचा ते कॉम्पिटिशन करतात आणि त्याच्यानंतर भांडत बसतात. ही गोष्ट कुठे तर थांबली पाहिजे ज्याची काळजी साऊंडवाल्यांनी पण घेतली पाहिजे जेव्हा साऊंड बुक होतो आणि मंडळांनी पण ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही साऊंड बुक करा पण तुम्ही कॉम्पिटिशनसाठी एक वेगळी जागा गावाची सिलेक्ट करा आणि असं तुम्ही कॉम्पिटिशन करा जे फ्रेंडली होऊ शकतं. कॉम्पिटिशनचा विषय तुम्ही तिथंच सोडून तुमचा शो कॅरी ऑन करा ना की दुसऱ्या दिवशी पासून त्या कॉम्पिटिशन बद्दल पोस्ट वगैरे वगैरे करत बसण्यापेक्षा. व्हिडिओचा मेनच पार्ट आहे कॉम्पिटिशन. सो मला तुम्हाला अनेक गोष्टी सांगू वाटते जसं मी तुम्हाला म्हटलं या व्हिडिओसाठी मी खूप साऊंड लवर खूप साऊंड ओनर सोबत कॉन्टॅक्ट केला त्याच्यामध्ये मला एक गोष्ट अशी जाणून आली की पुण्यामध्ये वाहून कॉम्पिटिशन होतात. पुणे साईडला साऊंडचं माहेरघर म्हटलं जातं ऑफकोर्स आता तर सगळीकडे साऊंड असतात पण पुण्याला साऊंडचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्या साईडला कॉम्पिटिशन होतात वाहून तिकडे कॉम्पिटिशन 15-20 अर्धा तासाच्या वर कधीच कॉम्पिटिशन होत नाही आणि जे झालेले कॉम्पिटिशन आहे तिथले मंडळ ते तिथं सोडून जातात जास्त काही त्याचा बोलबाला नसतो त्याच्यावरून भांडण नसतात. अशीच गोष्ट प्रत्येक ठिकाणी सांगली कोल्हापूर कराड सगळ्यात जिथं कुठं साऊंड लागतात आपल्या महाराष्ट्रात तिथं ही गोष्ट व्हावी की तुम्ही कॉम्पिटिशन करताय तुम्ही एका सेपरेट जागेवर कॉम्पिटिशन करून या त्याच्यानंतर तो विषय तिथं सोडून. मी कोणत्या साऊंडला नाही टार्गेट करत कोणत्या गावाला नाही टार्गेट करत की कोणत्या मंडळाला नाही टार्गेट करत मी या व्हिडिओमध्ये कोणाचंच नाव घेणार नाही कारण की कधी ना कधी प्रत्येकानं काही ना काही चूक केली आहे ज्याने आता आपली साऊंड लाईन इतकी जास्त धोक्यात आहे आपल्याला परमिशनसाठी एवढा काय म्हणतात मेहनत करावी लागते तरी पण आपले शो कॅन्सल होतात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये कुठल्याही साऊंडचं नाव नसणार आहे कुठल्याही गावाचं नाव नसणार आहे ना कुठल्या मंडळाचं नाव असणार आहे. पण म्हणून एक गोष्ट मी अशीच ऑब्झर्व केली जसं मी कॉम्पिटिशनचं बोललो जर आपण चौकात जाऊन कॉम्पिटिशन केलं जिथं नॉर्मल लोक राहतात त्या ठिकाणी तुमच्या कंप्लेंट होणार आणि जितक्या जास्त कंप्लेंट तेवढा आपल्याला साऊंड लावायला पुढे परमिशनला ताप होणार. असंच एक एक्झाम्पल रिसेंटली झालं मी त्याचं नाव घेत नाही पण भाऊनो मला तुम्ही एक बेसिक लॉजिक सांगा जर तुम्ही एखाद्या चौकात थांबलाय जिथं एखादी व्यक्ती जर काही विचित्र बोलत असली आणि आपल्या शेजारी जर लेडीज वगैरे असेल तर आपण त्या व्यक्तीला नक्की सांगेल की बाबा तू असं बोलू नकोस इकडे लेडीज थांबले. पण ह्याच गोष्टी जर आपण साऊंडवर वाजवत असलो ते पण भर चौकात तरी कितपत योग्य गोष्ट आहे मला तुम्ही सांगा. ह्या गोष्टी बोलण्याच्या नाहीत व्हिडिओमध्ये मला माहिती आपल्याच विरोधातल्या ह्या गोष्टी आहेत पण आज या बोलाव्या लागत आहेत कारण की हे सगळं आपण करत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला परमिशनला इतका ताप होत आहे आपलं शो कॅन्सल होत आहे. जर ह्या गोष्टी आपण नाही केल्या जर ह्या गोष्टी आपण थोड्याशा टाळल्या तर आपल्याला किती जास्त परमिशन भेटली असती. जसं आता तुम्हाला मला माहितीच आहे की आचारसंहितेचे कारण देऊन आपले शो कॅन्सल होत आहेत त्या ठिकाणी बेंजोवाल्यांचे शो होत आहेत. मी बेंजोवाल्यांच्या विरोधात नाही पण भावानं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जे साऊंड व्यवसायिक माझे बंधू माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे असणारे पण लोक आहेत माझा एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आहे पण मी ह्या जी गोष्ट बघितली जर आपण पोलिसांना सहकार्य करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आतापर्यंत जर साऊंड वाजवत आलो असतो जर आपण सगळे त्या टाईपमध्ये जर आपण आपले शो केले असते आपला साऊंड त्या पद्धतीने बनवला असता तर आता भावानो जे या 3 महिन्यात यात्रा सीझन चालू असताना 50% शो साऊंडचे कॅन्सल झाले ज्याच्यामुळे कित्येक तरी साऊंड व्यवसायिक आता इथून पुढे 3 महिने घरात बसून राहणार आहेत आणि त्या ठिकाणी बेंजोवाले काम करणार आहेत. जर तुम्ही हा सेटअप जर बेंजोवाल्यांसारखे तुमचे संबंध साऊंडवाल्यांसारखे चांगले असते तुम्ही त्यांचे नियम पाळले असते तर आज आचारसंहिता असताना पण आपले शो झाले असते भलेही मग ते 10 टायमिंग 8 वर का आले असताना टाईम मर्यादा का आली असताना पण आपल्याला पैसे भेटले असते. जे तुम्ही कॉम्पिटिशनला 1 लाख मिळवता त्या ठिकाणी तुम्ही 50,000 घेऊन इथून पुढचे सगळे शो केले असते पण शोकांती काय की आपण असं काही नाही केलेलं आणि आपल्या चुकांमुळे आपण आता हे 3 महिन्याचे सगळे शो गमावून बसले जे होणारे सगळे मोठे शो होणार आहेत ते गमावून बसले. सो भाऊनो आजच्या या व्हिडिओ तर्फे माझे एवढेच मुद्दे होते की जर आपल्याला ही साऊंड लाईन टिकवा
चालवायचे असेल साऊंड लाईन पुढे, साऊंड व्यवसाय हा पुढे चालवत राहायचा असेल आणि पोलीस प्रशासन आपल्याला त्रास देऊ नये, त्रास ते ऍक्च्युली देतच नसतात पण त्यांची जर आपल्याला हेल्प व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही ज्या मी व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितल्या त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशनला आपण मर्यादित आणू, जेवढं ज्या गोष्टी ठिकाणी कॉम्पिटिशन ठीक आहे तिथं करू, म्हणजे जिथं मोठे मोठे शो असतात तिथं कॉम्पिटिशन झालं तर ठीक आहे, प्रत्येक गावातच ते उई महा पोलीसवाल्या मामा नागलो या गाण्याची काय गरज आहे, हे कॉम्पिटिशन करायची गरज आहे आणि जरी आपण ते केलं तर ते अशा ठिकाणी व्हावं जिथं नॉर्मल लोकांना त्रास नाही होणार, गावच्या बाहेर एका ठिकाणी एक ठिकाण असं ठरवावं जिथे हे सगळे कॉम्पिटिशन होतील तिथनं सेटअप सगळे गावात परत मिरवणुकीसाठी जातील, त्याच्यामुळे त्रास पण होणार नाही आणि पोलीस पण आपल्याला जास्त काही बोलणार नाही. हे एक झालं. दुसरा पॉईंट जे झाला आपण जे आवाजाची मर्यादा ओलांडतो ते पण आपण आवाजाची मर्यादा क्लीन क्लिअर ठेवला सेटअप आणि जे तुम्ही धप्पा धप्पा कन्सेप्ट करत असता व्हॉट्सअपवर हवा करत असता ते कंट्रोल करून जर आपण डायरेक्ट सांगितलं आणि अशा पद्धतीने आपण जर या सगळ्या साऊंड शोला एक नवीन वळण दिलं. आता ही गोष्ट मला माहिती आहे माझ्या व्हिडिओ नंतर लगेच काही सगळे सगळ्याच गावामध्ये सगळ्या साऊंडमध्ये हा बदल नाही होणार, पण जरी 100 लोकांनी हा व्हिडिओ बघितला आणि त्यातल्या 10 लोकांमध्ये जरी ही सुधारणा झाली, 10 मंडळांनी जरी सुधारणा केली, 10 साऊंड व्यावसायिकांनी जरी सुधारणा केली तरी आपलं मला पुरेसं आहे, इथनं पुढे हा बदलत राहील याची मला गॅरंटी आहे. आणि जर साऊंड व्यवसाय टिकवायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार, कारण की जर साऊंड व्यवसायच नसेल तर तुम्ही पैसे मिळवणार कुठून, मी व्हिडिओ करणार काय आणि जे साऊंड लवर आहे ते तुम्ही साऊंड शो बघणार काय, माझे व्हिडिओ बघणार काय, जर साऊंडच नसतील तर तुम्ही करणार काय. आणि या गोष्टीसाठी आपण पोलिसांना कारणीभूत ठरवत असतो तर पोलीस प्रशासनाला माझे हात जोडून विनंती आहे की तुमची काही चुकी नाही, जे काही चुकीचं घडलं आले ते साऊंडवाल्यांच्याच म्हणजे आमच्या साऊंड व्यवसायाकडूनच थोड्या गोष्टी चुकल्या, पण आता मे बी या व्हिडिओ नंतर त्या गोष्टी बदलतील आणि इथून पुढे साऊंड शो तुम्ही आम्हाला सहकार्य करावं, आमच्याकडून पण तुम्हाला सहकार्य होईल एवढीच विनंती करतोय. आय होप सो माझ्या या व्हिडिओ नंतर खूप साऱ्या लोकांमध्ये बदल होतील, खूप सारे लोक यासाठी मला सपोर्ट करतील, काही लोक विरोध पण करतील की जास्त करून मी डायरेक्ट या गोष्टी काही ज्या बोललोय ज्या बोलायला नको पाहिजे होत्या पण मी बोललोय कारण की बोलणं गरजेचं होतं, ज्यामुळेच आपल्याला इथून पुढे बदल भेटतील. जर भावना तुम्ही मला सपोर्ट करत असला तर मला कमेंट करून सांगा की तुमचं या व्हिडिओ बद्दल माझ्या या मताबद्दल आम्ही आपली साऊंडलाईन जी बंद पडत चालली याच्याबद्दल काही मत आहे आणि मी जे बोललो त्यामध्ये काही चूक असलं किंवा यामध्ये अजून काही पॉईंट जर एक्स्ट्रा ऍड करायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच व्हिडिओ जर तुम्ही माझे व्हिडिओज किंवा ब्लॉग जे आपल्या शोचे असतील ते बघत नसला तरी चालेल, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त साऊंड व्यवसायिक जास्तीत जास्त साऊंड लवर जास्तीत जास्त मंडळ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ही जी आपली साऊंडलाईन बंद पडण्याच्या काठावर आहे याला आपण थांबू, याला आपण वाचू, आपल्या शोमध्ये बदल करू, आपल्या वागणुकीमध्ये बदल करू, पोलीस प्रशासनाला मदत करू आणि आपली साऊंडलाईन इथून पुढे अशीच चालू ठेव. जर मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी, पण जे मला वाटलं जे आपल्या साऊंडलाईनसाठी साऊंडलाईनला वाचवण्यासाठी योग्य आहे ते मी या व्हिडिओमध्ये बोललंय. जसं मी तुम्हाला म्हटलं कोणाच्या जर भावना मी या व्हिडिओ मधून जर दुखावल्या असतील मनापासून सॉरी, आणि मला जे वाटलं मी साऊंडलाईनचा पहिले युट्यूबर या नात्यानं हा व्हिडिओ तुमच्या पुढे मांडला आहे, इथून पुढे जे काय बदल होतील ती चांगलीच गोष्ट आहे, झाली तरी मी खुश आहे, नाही झाली तर जे चाललंय ते होणारच आहे. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय साऊंडलाईन.